गाठी रुग्णालयातील अपघात विभागासमोर उपचाराअभावी तडफडून मृत्यू झालेल्या प्रकरणात उपस्थित असलेले डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावरती गुन्हे दाखल करा अशी तक्रार आरपीआयच्या वतीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. 16 मार्च रोजी घाटी रुग्णालयातील अपघात विभागासमोर एक अनोळखी व्यक्तीच्या पायाला जखम झाली होती. तो रुग्ण सुमारे 2 तास अपघात विभागासमोर वेदनेने तडफडत होता. ही बाब काही नागरिकांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली, तरी देखील घाटी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी यांनी गांभीर्याने न घेत त्या रुग्णावर कुठलेही उपचार केले नाही. काही तासानंतर त्या रुग्णाचा तेथेच तडफडून मृत्यू झाला होता. त्या रुग्णाला भरती करून त्यावर उपचार न करणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विद्यार्थी आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बेगमपुरा पोलीस स्टेशन वरिष्ठ निरीक्षक यांना फिर्याद देण्यात आलेली आहे. काल घाटी रुग्णालय येथे अपघात विभागासमोर एक अनोळखी माणूस 2-3 तासापासून उपचाराअभावी तडफडत होता, परंतु घाटीतील डॉक्टर, कर्मचारी यांनी वेळीच दखल न घेतल्यामुळे व त्याच्यावर घाटी प्रशासनाने वेळीच उपचार न केल्यामुळे त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या अनुषंगाने या सर्व घाटीतील डॉक्टर, कर्मचारी यांच्या विरोधात त्या अनोळखी मृत्यूस कारणीभूत असल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी फौजदार स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशा संदर्भात बेगमपुरा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आलेली आहे. आणि या उपरही जर अशा प्रकारे जर घाटी प्रशासन अशा रुग्णांची हिंसा थांबवणार नसेल तर याविषयी भविष्यात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य असे मोठे आंदोलन करण्यात येईल.